नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त वाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स नवयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे वणी उपबाजारात कांद्याचे दर प्रचंड घसरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कळवण चौफुलीवर रास्ता रोको केला. यास दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पाठिंबा दिला. वणी उपबाजारात गुरुवारी कांद्याला प्रतवारी आणि दर्जानुसार 4,500 रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. मात्र केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्याचा प्रतिकूल परिणाम आज शुक्रवारी कांदा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीवर झालाय. गुरुवारी 45 रुपये किलो दराने शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलाय, तो आज शुक्रवारी 10 रुपये किलो दराने विक्री करावा लागलाय. निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर कोसळले, यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कळवण चौफुलीवर रास्ता रोको केलाय. वणी सापुतारा, वणी कळवण, वणी नाशिक अशी वाहतूक सुमारे अर्धा तास बंद होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनास दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड आणि संचालक गंगाधर निखाळे यांनी बाजार समितीच्या वतीनं पाठिंबा दिलाय. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांना निवेदन देण्यात आले. बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. यामुळे मात्र 10-20% इतकेच लाल कांद्याचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले, त्यामुळे चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असताना केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव घसरलेत अशी माहिती सभापती प्रशांत कड आणि संचालक गंगाधर निखाळे यांनी दिली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे 2-2, 5-5 बिगे कांदे जळून 1-1, 2-2 बिगा कांदे तयार केले, परंतु ते कांदे आज आम्ही मार्केटमध्ये 2-2, 5-5 क्विंटल घेऊन आलो. घेऊन येताच या जुलमी सरकारने पहाटे 3 वाजता निर्यात बंद केली आणि सकाळी आम्ही इथं मार्केटला आलो तर आमचे कांदे काल 4,000 रुपये विकत होते, आज 1,500 ते 1,200, 700-800 रुपये विकायला सुरुवात झाली. याच्यात व्यापारी आणि कुठल्या कोणाचा दोष नाही. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सागर मोर, वणी.